बघ गजराज, स्वतः नाथ तुझ्यासाठी हिरवा पाला घेऊन आले आहेत. गजराज, आधीपेक्षा बरं वाटत आहे ना? होय जालिंदरनाथ, तुम्ही माझ्यासाठी मंत्रशक्तीचा उपयोग केलात, त्यामुळे मला खूप चांगलं वाटत आहे. गजराज, ही संपूर्ण सृष्टी आपल्याच मालकीची आहे असं मनुष्याला वाटत आलं आहे. इथले सगळे पशु पक्षी प्राणी जीव जंतू हे आपल्यासाठीच आहे अशी त्यांची धारणा आहे. मनुष्य असाच वागत राहिला तर तो मोठ्या विनाशाकडे चालला आहे हे मात्र निश्चित. त्यात मग सगळेच भरडले जाणार. भविष्यात अशी एक वेळही येईल जेव्हा सगळी माणसं स्वतःला घरात बंद करून घेतील आणि सगळे पशु पक्षी जीव जंतू बाहेर मुक्तपणे विहार करतील. अर्थात त्यातून मनुष्य किती बोध घेईल हा प्रश्नच आहे. आजोबा, तुम्ही दमला आहात का? नाही. कशाला कष्ट या म्हाताऱ्यासाठी? असं का म्हणता आहात? तुम्ही आजोबा आहात ना माझे? पण तू केवळ माझा नातू नाहीस, तू साक्षात दत्तप्रभूंचा अवतार आहेस. आता जी परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही काळजीत आहात ना? माझं काही नाही, पण या घरात सगळ्यांना असे गरिबीचे दिवस कधी दिसले नाहीत आणि मला काही मदत करता येत नाही. आजोबा, यातून आपण बाहेर येणार, मी आहे ना? हो, मला खात्री आहे, मला विश्वास आहे तुझे शब्द कधीही खोटे ठरणार नाहीत. मामांजी, जरा तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणजे मी यांच्याशी बोलले, हे बाहेर गेलेत. आपण काही दिवस अन्नदान थांबवूया का? थोडी व्यवस्था झाली की पुन्हा सुरू करूयात. सुनबाई, तुम्ही म्हणाल तसं. धना,
गावातले सांगत होते ते हेच साधू बाबा का वय हेच असणार तू अप्पा आणि हा तुझा सेवक धना बरोबर ना आजवर भेटलो नाही आणि तुम्ही कसं काय ओळखलं त्या हरीनं सांगितलं असेल म्हणजे खडा टाकून बघितला वय लागला तर लागला त्या हरी आणि सावित्रीच्या मागे का लागला आहात बरीच माहिती आहे की साधू बाबाला हे बी त्या हरीनं सांगितलं असेल गाववाले बी सामील आहेतच की मी बोलावणं पाठवलं होतं तुम्हाला भेटायला का नाही आला साधू बाबा म्या लोकसनी बोलवतो आणि लोक येतात माझ्याकडे म्या नाही जात लोकाकडे हा मी येतो तुमच्याकडे सांगा कधी यायचं सांगावा देतो मग या आणि एक सांगतो गावातल्या गोष्टीत लय डोकं घालू नका मी डोकं घातलंय आणि मला कोणीही थांबवू शकत नाही चल रे उगत कोणाची भी उज्जत घालायला येणार नाही आपल्याला या इथे आत्ता लगेच शिक्षा केली असते परंतु एक संधी दिली आहे आता त्या संधीचं काय करायचं हे तुम्ही ठरवा येऊ का अरे ये ना काय म्हणतोस मला सगळं ठाऊक आहे पण काय झालं म्हणजे बाहेर लोक कोण आलेत श्रीपादचं दर्शन घ्यायचं आहे त्यांना येऊ दे आत्यांना काय करू ताई आता मी तरी काय बोलणार येऊ दे त्यांना या सगळ्यांनी आई आपण यांना विनमुख कसं पाठवणार काहीतरी प्रसाद करावा लागेल बर मी बघते हां तोवर सगळे बाहेर पडवी आहे तिथे बसा झालेत का मोजून अगं मोजायला नको का धन आहे तर सगळं काही आहे जपून मोजून ठेवायला हवं हो पण किती धन गोळा करणार धन आहे तर माणसाला किंमत आहे धन नसेल तर काही अर्थ नाही बघ येऊ का अरे तुम्ही
आमच्या घरी आम्ही धन्य झालो. अक्षत श्रीपादचे वडील आमच्या घरी. अजून काय हवं? बसा भाऊजी, आलेच मी. बसा. हे बघा, तुम्ही इथं आलात, चांगलं केलं. अ एक संदेश पाठवला असता तरी आलो असतो. नाही, काही विशेष काम नव्हतं, सहजच आलो. घ्या भाऊजी. दुधाला नाही म्हणू नये म्हणून थोडं घेतो. सुमती कशी आहे? बरी आहे, चांगली आहे. हे बघा, मी एक वैद्य बघून ठेवला आहे. तो तुमच्या दोन्ही मुलांच्या पायावर उत्तम उपचार करेल. हो, सांगून ठेवा त्या. यांना आर्थिक मदत मागायची आहे पण मन तयार नाही. येतो, सहजच आलो होतो. येऊ. अहो, आत्ताच आला आहात तर साजूक तुपातला शिरा केला असता. परत कधीतरी येतो. एवढ्या सगळ्या माणसांचा स्वयंपाक कसा करू मी? श्रीपाद, तुला घरात काय परिस्थिती हे ठाऊक आहे ना? तुला सगळं समजत ना? केवढ्या मोठ्या धर्मसंकटात सापडली आहे मी. हे दत्त प्रभू, आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. बाळा, तू आलास. आता मला सांग, कसा करू रे मी स्वयंपाक? धान्य नाही आहे का? तुला सगळं ठाऊक आहे ना? हा, मग आजपर्यंत कधी कोणाजवळ काही मागितलं नाही. आता तरी कोणाकडे जाणार मी? आई, तिथे बघितलं का? धान्याचं पोत?
पण इथे नव्हतं, कसं आलं ते? इथेच होत, तुझ्या ध्यानात आलं नसेल. असेल बाळा श्रीपाद, मी गोंधळून गेले होते रे पूर्ण. त्यात तेल मसालेही असणार, तू नीट बघ. मी आहे बाहेर. या इथे आत्ता लगेच शिक्षा केली असते, परंतु एक संधी दिली आहे. आता त्या संधीचं काय करायचं हे तुम्ही ठरवा. बोलायचं आहे का? वय एक विचारू का? बोल. डोंगरावर एक कानिफनाथ म्हणून साधू आले असं समजलं होत. असे साधू येत जात राहतात, त्याच काय? नाही म्हणजे म्हटलं त्यांचं दर्शन घ्यावं. तू डोकं फिरलं की काय? एवढे देव आहेत ना तुझ्या देवाऱ्यात, ते पोचके. त्यांची पूजा सुरूच आहे, पर चालता बोलता देव आहे असं ऐकलंय. हे समज तुला कोण सांगत ते बघितलं पाहिजे. मग काय करू, जाऊ का? नाही जायचं, गपगुमान घरात बस. तुला त्या साधूकडे कशाला जायचं आहे? तुम्ही त्या सावित्रीच्या माग लागलाय ते बंद व्हावं म्हणून. असं आहे वय, म्हणजे माझ्यावर तंत्रमंत्र करणार म्हण की? आओ तुमच्या भल्यासाठीच करते नव. त्या सावित्रीला तुझी सवत म्हणून घेऊन येणार म्हणजे येणार. आई आज मी उपवास केला आहे, तू माझं जे जेवण असेल ते तू अतिथींना दे. अरे असं काय बोलतोस, तुम्हाला उपाशी नाही ठेवणार, वेळे आहात का तुम्ही? म्हणजे आपल्याकडे धान्य आहे? हो बघ ना, कुठून आलं ते श्रीपादलाच माहिती. तू काही करत बसू नकोस, मी त्यांना सांगतो की आज अन्नदान नाही म्हणून. मी स्वयंपाक करते, तुम्ही सगळे बाहेर जा बघू. विचारू का आप्पा? विचार ना. काय म्हणतो आपणच जाऊ डोंगरावर. कशाला? सौताच्या डोळ्यांतरी पाहू एवढी लोक का जायला लागल्यात. लोकांस मी काय समजतोय? असं समजू नका, काहीतरी लाभ होत असणार म्हणून जात आहेत ना समधी.
जाऊ दे मुर्दे, माझ्या ताब्यात आहे ना वो समद गाव, मग झालं तर ते काणी पुद्या जर मोठं झालं तर समद जायचं हातून। तू म्हणतोस ते भी बरोबर आहे, मी तर म्हणतो त्यासनी इथला मुक्कामच हलवायला लाव। आता कसं बोललात मालक, चलायचं मग। चल दत्तात्रेयाय नमः।